अशा अशा प्रकारचे एक एक घटनाक्रम चे तपास पुलिस यंत्रणा करत आहे, जेणेकरून एव्हिडन्स स्ट्रॉंग राहील की ही गाडी हीच मुला चालवत होता, कारण ही गोष्टी खरी आहे की ते त्या कालात यामध्ये ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न झाली होती। ही बाबी आमची चौकशीमध्ये समोर आलेली आहे। म्हणून ज्यांनी अशा प्रकारचे एव्हिडन्समध्ये हस्तक्षेप करण्याची कारवाई केली, त्याचेवर 201 अंतर्गत पुरावा नष्ट करण्याची दृष्टिकोनातून पण कारवाई करण्यात येईल। कारण मी रिपीट करतो, त्या कालात ज्यावेळी घटना घडली, काही घटनाक्रम दिसून येत आहे की ड्रायव्हर बदलण्याची, म्हणजे ड्रायव्हर बदलण्याची म्हणजे आरोपी जुवेनाईल हे गाडी चालवत नव्हता, कोणी दुसरा कोणी गाडी चालवत होता, अशा प्रकारची काही गोष्टी करण्याची प्रयत्न झाली होती, ज्यावर जे पोलिसांनी निष्फल म्हणजे होऊ दिला नव्हता। परंतु ती जी अटेम्प्ट पण झाली होती, ती अटेम्प्ट टू डिस्ट्रॉय एव्हिडन्स चे कलम पण चे दृष्टिकोनातून पण आम्ही तपास करत आहो, आणि त्या अनुषंगाने आवश्यक कारवाई करत आपल्याला आम्ही आपल्याला देखा आम्ही आपल्याला मी आम्ही सांगितले की यामध्ये आता सगळी गोष्टी आत्ता सांगणे उचित नाही होणार, परंतु मी आपल्याला सांगितलेले आहे, मी रिपीट करतो की त्या कालात काही घटनाक्रम जेणेवर ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न करण्यात आली होती, ही गोष्टी समोर आलेली आहे। म्हणून 201 IPC डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडन्स अंतर्गत पण कारवाई करण्यात येतील। म्हणजे सर्व दिशेंनी सर्व दृष्टीने एक एक क्रोनॉलॉजिकल सिक्वेन्स ऑफ इव्हेंट, म्हणून मी आम्ही सांगितले की जे अटेम्प्ट होत होता ही बाबी समोर आलेली आहे। जे आपण आणखी विचारले ते हो बरोबर आहे, ड्रायव्हरनी सुरुवातीला काही म्हटला होता, काही सुरुवातीला पोलीस स्टेशनला अशा प्रकारचे सांगितला होता की आम्ही गाडी चालवत होतो, ते कोणाचे दबावाखाली बोलला होता आणि का बोलला होता त्याबद्दल आपल्याला खुलासा योग्य वेळी करण्यात येतील। आता एक वेळा मराठी कंप्लीट हो करू द्या, आरामात बोल। एक वन सेकंड, आय जस्ट फिनिश क्वेश्चन। सी, ही वारंवार ही प्रश्न उपस्थित होत आहे की माननीय आमदार महोदय जे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहे ते पोलीस स्टेशनला आले होते का? ते पोलीस स्टेशनला आले होते ही इट इज अ मॅटर ऑफ रेकॉर्ड, इट इज अ मॅटर ऑफ फॅक्ट, यामध्ये कोणताही दोन मत नाही आहे। आता मी वारंवार सांगते की पोलिसांनी जी प्रकरण आले असतील नसतील, पोलिसांकडून जी कारवाई झाली ती कारवाई नियमानुसार आणि कायदेशीररित्याने होती। म्हणून त्यांचे वरून काय दिशा तपासाचे बदलला ही सांगणे संयुक्तिक नाही होणार। सर, दोन FIR फाडले आहेत, असे दोन FIR फाडल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय, त्याचं नेमकं कारण काय, त्यात काही तथ्य का किंवा मग? बरोबर आहे, यामध्ये दोन FIR दाखल करण्यात आलेली आहे। आता काही काही लोक तीन FIR पण काही प्रसार माध्यमातून सोशल मीडियावर दिसत होता। बघा, फर्स्ट FIR जे सकाळी 8 सुमारास दाखल झाला होता ते 304 IPC दाखल झाला होता, ही आहे फर्स्ट FIR। आता त्या केसमध्ये 304 कलम 3 तासानंतर वाढवण्यात आला होता, जेथे ज्यांच्याकडून गंभीरत्या त्या केसची वाढली होती ती अंदाजन 11-12 सुमारास त्यामध्ये 304 लावण्यात आला होता। अशा प्रकारचे काही संभ्रम आहे की ही दोन FIR आहे, ही एकच FIR आहे, आणि ही सगळ्यांचे क्लॅरिफिकेशनसाठी ही त्याच दिवशी सकाळी लावण्यात आली होती। प्रेस आउटरेज किंवा मीडिया आउटरेज किंवा पब्लिक आउटरेजची नंतर लावण्यात आली होती ही गोष्टी नाही आहे, ती त्याच दिवशी सकाळी फोरनूनमध्येच
जे कालात लावली लावण्यात आली होती आणि त्याचे विस्तृत स्टेशन डायरी एंट्री आहे आणि त्याचेबद्दल विस्तृत कोर्टाला ते त्या दिवशी दुपारी जे अर्ज करण्यात आला होता त्यामध्ये ती पण कलमची उल्लेख आहे. आता सेकंड एफ आय आर जे आपण म्हणते ती आहे ज्युवेनाईल जस्टिस ॲक्ट अंतर्गत, ज्यामध्ये फादरची रोल आणि पब ओनर्सची रोल आहे, जे 75 आणि 77 ज्युवेनाईल जस्टिस ॲक्टमध्ये त्याच्यावर ते जे प्रोव्हिजन्स आहेत त्याचे उल्लंघन असल्यामुळे ती कलम लावून एक वेगळी एफ आय आर दाखल करण्यात आलेली आहे. त्यामध्ये कोणताही गैर आहे किंवा अनुचित आहे हे नाही आहे. इनफॅक्ट अशा प्रकारचे कारवाई फादरवर आणि पब संचालकांवर प्रॉबेबली फर्स्ट टाईम किंवा बहुती फारशी कमी अशा ओकेजन असतील जिथे अशा प्रकारची कारवाई फादर ऑफ अ ज्युवेनाईल आणि पब संचालकांवर झालेली आहे. त्या जे जे सॉरी 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 सर, त्या दिवशी त्या किती जणांचा खून होता, येरवडा खून सर त्या पार्टीत गेले होते आणि किती जणांची इन्क्वायरी जी ऑर्डर केलेली होती येरवडा पोलिसांची, त्याचं स्टेटस काय आहे, त्याचं काय झालं, त्या कर्मचारी अधिकारी दोषी सापडले का, ती कर्मचारी पूर्ण झाले म्हणजे ती चौकशी पूर्ण झाली का, रिपोर्ट तुमच्याकडे आलाय का? सर दुसरी जी एफ आय आर आहे त्याच्यात जे ब्लॅक जे क्लब आहे त्याचे ओनर्स ते संजय चुगडिया आणि ते अतुल चुगडिया आहे का, आणि त्यांना आरोपी का करण्यात नाही आलं, फक्त मॅनेजर आणि दुसऱ्यांना आरोपी का करण्यात आलं, त्याचं एक चार आणखी काही बस फर्स्ट बॅड पहिले लेट मी कम्प्लीट लेट इस कम्प्लीट ओके. जे आपण व्हिडिओ व्हायरल बद्दलची